महाडीतील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अशपार्य वक्तव्य केल्याप्रकरणी धुळ्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिकांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या दाखल गुन्हा संदर्भात नारायण राणे यांचे वकील ॲडव्होकेट अनिकेत निकम यांच्याकडून धुळे सत्र न्यायालयात 4 मे रोजी अटकपूर्व जामीन प्रकरण दाखल करण्यात आले होते। त्या प्रकरणी आज जिल्हा व सत्र न्यायाधीश आर एच मोहम्मद यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून ॲडव्होकेट अनिकेत उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले तर विरोधात सरकारी वकील ॲडव्होकेट सोनवणे होते। न्यायाधीशांनी आज दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे। ॲडव्होकेट अनिकेत उज्ज्वल निकम यांना ॲडव्होकेट गजानन शिंदे ॲडव्होकेट आनंद तातेड यांची सहकार्य लाभले आहे। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांनी गेल्या वर्षी महाड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रीच्या बद्दल जे वक्तव्य केलं होतं त्या संदर्भात धुळे पोलीस स्टेशन येथे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता व याच प्रकरणाच्या संदर्भात आम्ही नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज धुळे सत्र न्यायालयात दाखल केला होता, ज्याची सुनवाई आज झाली। माननीय सत्र न्यायालयात आम्ही प्रामुख्याने हा युक्तिवाद केला की जे भारतीय दंड संहिता अंतर्गत जे कलम नारायण राणेंच्या विरुद्ध लावलेले आहेत ते सकृत दर्शनी चुकीचे आहेत व बेकायदेशीर आहेत, कारण राणे यांच्या वक्तव्यामुळे कुठल्याही समाजात तेढ निर्माण झालेला नाही व त्याचबरोबर कुठलीही सामाजिक शांतता देखील बिघडलेली नाही। माननीय कोर्टापुढे आम्ही हा देखील युक्तिवाद केला की गेले कित्येक महिन्यांपासून हा गुन्हा दाखल केल्यानंतर देखील पोलिसांनी कधीही राणे यांना चौकशीसाठी बोलवलं नाही, परंतु जेव्हा आम्ही त्यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज सत्र न्यायालयात दाखल केला तेव्हा त्या अर्जाला विरोध करत राणेंचे चौकशीसाठी आम्हाला हा अर्ज फेटाळून लावण्यात यावा अशी विनंती जी त्यांनी केली ती सकृत दर्शनी चुकीची आहे, कायद्याला धरून नाहीये असा देखील भूमिका आम्ही त्या ठिकाणी तिथे घेतली। माननीय कोर्टाने दोघी पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे। या प्रकरणात ॲडव्होकेट गजानन शिंदे व ॲडव्होकेट आनंद तातेड यांनी देखील आमच्यासोबत काम केलं।